आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सामान्य जनतेची कामे करणार काँग्रेस पक्ष. माजी मंत्री वीरकुमार पाटील कोगनोळीत घरकुल मंजुरी पत्राचे वितरण. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. आतापर्यंत विविध योजना राबवून विकास कामांचा धडाका लावला आहे. सिद्धरामय्या सरकारने गोरगरीब जनतेच्या हितासाठी चांगले काम केले आहे. सामान्य जनतेसाठी काम करणारा काँग्रेस पक्ष आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व कर्नाटक काँग्रेस उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांनी केले. कोगनोळी बसवस्ती योजनेतून मंजूर झालेल्या घरकुल हक्कपत्राच्या वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रीतम पाटील, पंकज पाटील, महादेवी पोवाडे, अक्काताई डुम, सुनीता पाटील, शर्मिला पाटील, मंगल वरुटे, सचिन खोत, दगडू नाईक, पंकज पाटील, रामचंद्र कागले, अनिल चौगुले, बापूसो सूर्यवंशी, युवराज कोळी, महावीर चिंचणे, कृष्णात भोज, रामा वड्डर, बाळासाहेब कागले, शिवाजी पाटील, संजय डुम, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. घरकुल योजना ही प्रत्येकाला एक हवी असणारी योजना आहे. प्रत्येकाची इच्छा असते की मलाही घरकुल मिळालं पाहिजे, माझंही घर नवीन झालं पाहिजे. परंतु टप्प्याटप्पा कारण अगदी मोजकी घरं येत असतात आणि आपलं गाव कसं आता सगळ्या फार वाढलेलं आहे. अगदी 12-14 हजारच्या आसपास आपली वस्ती आहे आणि 12-14 हजारच्या वस्तीच्या गावामध्ये एका वेळेला एक कोटा येतो की 100 घरांचा येतो आहे. आणि त्या 100 घरामध्ये किती लोकांना घरं द्यायची आणि कशाबद्दल द्यायची ही फार मोठी अडचण असते आणि तारेवरची कसरत ते वाटप करत असताना द्यावी लागते. परंतु यामध्ये कुणीही नाराज व्हायचं कारण नाही. भविष्यकाळामध्ये अजून भरपूर घरं आपल्या गावामध्ये येणार आहेत आणि आज आपण या ठिकाणी जवळजवळ 76 घरं आज आपण 76 घरांचं वाटप या ठिकाणी करणार आहोत.